तर मित्रांनो, आज आपण मिश्र शेती म्हणजेच आंतरपिकं काय काय घेतले त्यांनी, शेवग्यामध्ये यांनी वांगी तसेच पालक ह्याची मिश्र शेती केलेली आहे, ह्याच्या आपण आज पूर्ण माहिती पाहू त्यांनी काय काय केले नियोजन ह्याचं. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर सगळ्यात पहिले ह्या दोन्ही शेतकऱ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. धन्यवाद धन्यवाद. तर आज आम्हाला ह्याच्याबद्दल पूर्ण म्हणजे सविस्तर माहिती सांगा की तुम्ही पाणी कसं देता हो का. आम्ही आता आम्हाला ही शेती कमी, हां आम्ही शेवगा लागवड केला, हां मग आता आपल्याला पैसा बी खेळला पाहिजे बाबा, तोपर्यंत बसून काय करावं, हां उत्पन्न तर आता नंतर मिळणार. तर आम्ही मग आंतरपिकामध्ये किंवा हवा खेळती म्हणजे जास्त तूर बीर असं नाही की झोपाळ पीक घेतलं, आम्ही पालक लागवड केली आहे, त्यातच आज वांगे केला. तर याला पाणी तर आता म्हणा गेलं तर सर्वाला पाणी आपण मोकळं सोडू शकत नाही, तर पाणी जास्त लागत नाही शेवग्याला. तर ठिबकाचा आम्ही वापर केला, ठिबक आतरून पाणी द्यायला चालू आहे, जसं त्याला जसं लागत तसं लिमिटेड पाणी द्यायला चालू आहे. तर आम्ही वांगे पालक लागवड केलेली आहे. म्हणजे पालकासाठी थंड हवामान लागते, म्हणजे ग्रीन नेट राहते त्याच्यावर ते आपलं हे झाडच करून घ्यायचं हो. तर शेवग्याचे झाड मोठे झालेले आहेत, जास्त ऊन पडत नाही, कामापुरतं पडते, तर ती चांगलीच पालक बी बघू जोमात आले, काढायला आले, काढाय चालू बी आहे. आणि पालकमध्ये आता सगळी एकदाच पालक येईल तर तेवढी आवक नसते मार्केट, तुम्ही काय करता? तर आम्ही काय करतो 10-15 दिवसाच्या 8-10 दिवसाच्या गॅपनं टाकतो. आता इकडला एक दोन जर वापे समजा आज आले, म्हणजे 2 वापे 5-6 दिवस चालले, लगेच मग 10-15 दिवसांना लगेच गॅपनं तिकडे दोन येणार, असे गॅपनं आम्ही पालक. आणि हे सगळे संपायच्या टायमाला पुन्हा वांगे सुरू होणार. वांगे सुरू होणार, वांगे झाले शेवगा शेंगा, म्हणजे वर्षभर आपण काय उत्पन्न घेतलं पाहिजे. कमी शेतीतून आपण जास्त उत्पन्न घेण्यासाठी मित्रांनो कमी खर्चात ही चांगला उपाय, मिश्र शेती ही चांगला उपाय आहे, तुम्ही पण करून बघू शकता. आता मग एक बातमी तर बघितली आहे किंवा ही जे ह्याच्या शेवग्याच्या शेंगा आहेत ते लय महाग झालेत, कारण की वातावरण बदलाचे फार परिणाम ह्याच्यावर दिसत आहेत सध्या, कारण की फुल गळती होते आहे, पानं गळती होते आहे. तसंच अजून तुम्ही दुसरी पण शेती करता असं मिश्र शेती असं मी ऐकलो, दुसरे म्हणजे दुसरी शेत आहे म्हणते. तर आम्ही त्या शेतामध्ये शेवगा केलेला आहे, लांबणीचा पट्टा आहे, त्यात तुम्ही बघितलं असाल कोथिंबर, शापू, मेथी, हेच भाजीपाला केला असंच आम्ही. म्हणजे आपण हीच का बरं घेतात तुम्ही, दुसरं का घेतला? कारण की त्याच्या मुळे ती असं जास्त खोलवर राहणार. आता समजा आपण तूर म्हणा, दुसऱ्याच आपण याच्या दर म्हणजे सोट मुळ असलेले, तर ती जर लागवड केलं तर पुन्हा नांगरटीसाठी मग शेवग्याचे जे मुळा पसरलेले आहेत ते नांगरटीमध्ये ते जातात मोडून, मग झाड जाते वाळून, मग काय फायदा होतो. मग हे आपलं कसं लगेच येणार बी आहे आणि सोपं आहे. जमीन कशी आहे? जमीन एक मध्यम आहे, जास्त हलकी बी नाही भारी बी नाही. आता शेवग्याला तर पाणी लागते कमी म्हणतात, कारण की फुल गळती होते, नाहीतर पान गळती होते, नाहीतर झाडू डेरेदार लय व्हायला बघते. आम्ही ते ठिबकाचा वापर केलाय, मग त्यासाठी ठिबकचा पाण्याला सोर्स काय? बोरचं पाणी. बोर, हा बोर आहे आम्हाला, बोरनं ठिबकद्वारे पाणी जाते. म्हणजे मिश्र शेतीतून म्हणजे जी जागा जी वेस्ट चालली त्याच्यातून तुम्ही मिश्र शेती करून असं वेगवेगळे उत्पन्न घेत असतात तुम्ही. हा, तर कमी शेतीत आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो याच्यात, कमी खर्चात तरी चांगलीच आहे. जरी पुन्हा पालक काढायचा टाईम आला तर त्या टाईमला तुम्ही हात नांगरानच नांगरून घेऊ शकता, म्हणजे जास्त हे शेवग्याच्या झाडाच्या मुळा तुटणार नाहीत असं तुम्ही काळजी घेत असताल. हो, त्याला काय जास्त कष्ट करायची गरज नाही. हा, तसंच जरी नाही आपण उपसू शकतो, उपसू शकतो. खाताचं तिकडे नियोजन कसं आहे आपण अजून? तर खात म्हणलं तर युरिया ते टाकतो आपण, ते तर वांग्याला समजायला युरिया डीएपी ते चालतेच. तसेच आपण म्हणा गेलं तर शेणखत टाकलेलं आधी लागवडीच्या आधी 3-4 टन काय तर म्हणला होता, 1-3-4 टन लागते. तर आपला असं आपण शेणखत टाकून घेतले. आता म्हणजे आम्ही काय नुसतं शेवग्याच्या बुडालाच टाकणार, वावरात बी शिपलाय, कारण की आपली बघा पालक बी वांग पण आलं पाहिजे, दुसरं पण पीक आपण घेणार आहोत म्हणून आंतरपीक पुरं वावरात टाकले. तसंच शेवग्याचे पानं जे खाली पडतात त्याच्यापासून पण स्फुरत काय तर जमिनीला घटक वाढतात असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच ह्याला मध्यम स्वरूपाची जमीन लागते ह्याला. तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या भागात पण अशी शेती होते का, हे पण आम्हाला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ? तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.